ॲमेझॉनवरून मी एक गार्डनिंगचं नेट ऑर्डर केलं होतं, 6x10 6x10 आणि आता मी त्याचं अनबॉक्सिंग करते आहे. आयडिया ही आहे की माझ्याकडे जे कारल्याचे, पडवळ्याचे आणि दुधी भोपळ्याचे वेल लावलेत किंवा दोडक्याचे, त्यांना सपोर्ट मिळावा. आणि जी माझी 7x8 टेरेस आहे त्याच्यावरती, वरती पण छतावरती म्हणजे 7 फूट उंची जी वॉल आहे त्याच्यावरती ते लावावं, जेणेकरून ते वेल पसरता येतील. तर त्याच्यासाठी हे दोन मिळालं आहे. आणि आय थिंक आत्ता हुक्स पण आम्हाला त्या पॅकेटमध्ये दिसले, जे मी आत्ता दाखवलेले नाही आहेत तुम्हाला. सो हे असं नेट आहे आणि आम्ही आता ते उघडून लावलं. आम्ही जस्ट टेस्टिंग करतो आहे की असं नेट ऑर्डर करायचं का. तर आमच्या टेरेसला आम्ही ते लावून बघितलं तर इट लुक्स टू बी गुड सपोर्ट. म्हणजे आम्हाला, आम्ही विचार करत होतो बांबूच्या पट्ट्या लावाव्या का पडद्याचे जसे रॉड लावतो तसं लावावे, पण तसं काहीच करायची गरज नाही आहे बिकॉज त्याची उंची चांगली आहे आणि खाली जे वेल आता वाढायला लागले त्यांना ते चांगल्या पद्धतीने सपोर्ट देईल. सो आय थिंक त्या झाडांना सपोर्ट देण्यासाठी तर हे डेफिनेटली चांगलं आहे. आणि आमचं खाली कॉफी टेबल आहे त्यामुळे जर ते वेल वाढले वरती तर एक छानपैकी सावली पण त्याला तयार होईल. आणि हे टेम्पररी स्ट्रक्चर असेल त्यामुळे आम्हाला हवं की आम्ही ते काढू पण शकू, म्हणजे जास्त खर्च पण नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे फ्लेक्झिबिलिटी, की नको असेल तेव्हा ते काढून टाकायचं. सो आमचा दोडक्याचा वेल खूपच झरझर झरझर वाढतो आहे, तो काहीच दिवसात आम्हाला असं नेट लागणार आहे. सो आम्ही हे त्याचं टेस्टिंग केलं आहे आणि आम्ही ते आमच्या 6x8 खिडक्या आहेत त्यांना पण लावून बघतो, जेणेकरून कबुतरांसाठी त्याचा प्रोटेक्शन म्हणून उपयोग होईल. कबुतरं सारखी येऊन तिथे घरं करत होती. सो हेच नेट मी आता लावून बघते आहे, कारण एक तर लॉकडाऊनमध्ये कोणी येऊ शकत नाही आणि ह्याची व्हेंडर शोधणं इतकं इझी पण नाही आहे. सो मी आता हे माझ्या खिडकीला लावून ठेवलं आहे, 6x8 खिडकी आहे. आणि बघते की काही याचा उपयोग होतो आहे का, कारण 500 रुपयात हे जर होत असेल तर दिस इज क्वाईट गुड. पण मला एक भीती वाटते की कदाचित याचं जे प्लॅस्टिक आहे ते उन्हामुळे खराब होऊन जाईल, पण बघूया. नाहीतर आपण हे 500 इज नॉट अ प्रॉब्लेम फॉर एनी ट्रायल. सो बघूया काय होतं. पण यांनी डेफिनेटली कबुतर आत येणार नाहीत आता, कारण ही जी जागा आहे टेरेसवर म्हणजे खिडकीची, तिथे खूपच त्यांना मोकळी जागा मिळते आणि तिथे ते येऊन घरं करायचे. बघूया काय होतं. ओव्हरऑल दिस लुक्स टू बी अ गुड प्रॉडक्ट. म्हणजे इव्हन बांबू बिंबू असं काही टेरेसवर घालायची गरज नाही, ह्याचाच सपोर्ट दिला तर वेली चांगल्या झरझरवर चढतील.